नमस्कार, मी डॉक्टर जगदीश शिंदे, कॅन्सर स्पेशलिस्ट पुणे. गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये होणारा एक मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची जी सर्वात महत्त्वाची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये पी व्ही ब्लिडिंग म्हणजे अंगावरून जाणं हे आहे. त्यासोबत पेशंटला काही वेळेस पाठ दुखणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दुखणे हे त्रास पण होऊ शकतात. तर अंगावरून जाणे ही एक नॉर्मल प्रोसेस पण असू शकते जी मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस स्त्रियांना अंगावरून जातं. मात्र बऱ्याच वेळेस ज्या वेळेस मेन्स्ट्रुअल सायकल नसते किंवा पाळी चालू नसते त्यावेळेस पण अंगावर जाऊ शकतो, त्याला आपण इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणतो. किंवा काही वेळेस अंगावरून पाळीच्या वेळेस जास्त जाणं हे सुद्धा एक सिम्प्टम असू शकतं. त्याचबरोबर पोस्ट क्वाइटल ब्लिडिंग म्हणजे शारीरिक संबंध केल्यानंतर सुद्धा त्यावेळेस ब्लिडिंग होतं. तर ही सगळी लक्षणं जी आहेत ही सर्वाइकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात. त्याचबरोबर ज्या रुग्णांना मेनोपॉज झालेल्या त्या रुग्णांनासुद्धा जर ब्लिडिंग होत असेल तर हे सुद्धा एक कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तर यापैकी कुठलेही लक्षण असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना दाखवणं खूप आवश्यक आहे.